नव्या शेतकरी संघटनेची पहिली सभा होणार शिरोळात. नामदार सदाभाऊ खोत यांच्या कार्यकर्त्यांची तयारी झाली सुरू. खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात मतभेद सुरू आहेत. या मतभेदानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट अटळ झाली आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या समर्थकांनी पहिल्या जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. नामदार खोत शिरोळमधून पहिली सभा घेऊन राज्यभर नव्या शेतकरी संघटनेचा प्रचार आणि प्रचारासाठी दौरा सुरू करणार आहेत. शिरोळ हे खासदार राजू शेट्टी यांचं गाव असल्यानं नवा राजकीय तेढ या नव्या संघटनेतून छत्रपती शिवाजी चौकातून सुरू होणार आहे. नामदार सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी हे दोन्ही चळवळीतील नेते. यांनी स्वर्गीय खासदार शरद जोशी यांना रामराम ठोकून स्वतंत्र चळवळ सुरू केली होती. नामदार सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांनी स्वर्गीय जोशी यांचा नाद सोडल्यानंतर ऊस परिषद जयसिंगपुरात एकत्रित घेत होते. राजकीय संघर्ष दोघांनी एकत्रित केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं धाडस नामदार खोत यांनी दाखवलं होतं. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नामदार खोत यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. या घडामोडीनंतर किरकोळ मतभेद आता स्वाभिमानीच्या मुळावर येऊन बसले आहेत. 15 ऑगस्ट रोजी नामदार सदाभाऊ खोत नव्या संघटनेची घोषणा करतील असे संकेत आहेत. त्यांची पहिली सभा मुंबईतल्या घोषणेनंतर शिरोळात होईल असे कळते. शिरोळच्या सभेनंतर इचलकरंजी, हातकणंगले, कोल्हापूर, पन्हाळा, शाहूवाडी, शिराळा, वाळवा अशा तालुक्याच्या ठिकाणी राज्यभरात त्यांच्या सभा आयोजित करण्याचा धडाका लावण्यात येत आहे. एफआरपीत झालेली भरघोस वाढ, ठिबक सिंचनचं दिलेलं अनुदान, कर्जमाफी, तूर खरेदी या सगळ्या योजनांची माहिती कार्यकर्त्यांना देत चळवळीतील नवतंत्र बळाच्या रूपानं कार्यकर्त्यांना देणार आहेत असं कळतं. 15 ऑगस्ट नंतर आरोपांच्या फैरी सुरू होणार आहेत. खासदार राजू शेट्टी आणि नामदार सदाभाऊ खोत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांना आरोप करून सळो की पळो सोडलं होतं. आता हे दोन्ही नेते एकमेकावर आरोप करण्यापैकी आहेत. त्यामुळं फड फिरून चगळा कुणाच्या हाताला लागतो हे आता पाहावं लागणार आहे. मात्र दोन्ही काँग्रेस, शिवसेनेला या नेत्यांच्यावर आता फारसे आरोप करावे लागणार नाहीत. महानकर न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बावचे.